नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती लवर्स कट्टा। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, ज्याद्वारे तुमच्यापर्यंत माझे नवीन लेटेस्ट व्हिडिओ पोहोचू शकतील। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमच्या आवडत्या प्रचारातील। असं नाव आहे लवर्स कट्टा। माहिती आहे मला, मी थोडंफार तुम्हाला लेट व्हिडिओ अपलोड करतोय, बरेचसे एक एक वीक जातात तरी मी व्हिडिओ अपलोड करत नाही, सॉरी मित्रांनो। खरंच मी खूप प्रयत्न करत असतो की मला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचता येईल, पण शेड्यूल थोडं एकटिक असल्यामुळे पोहोचता येत नाही, त्याबद्दल खरं सॉरी। बट जे जे नवीन आहे त्या चॅनलवरती, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। आपल्या आवडत्या चॅनल आहे, ज्याचं नाव आहे लवर्स कट्टा। मित्रांनो, आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या फ्युचर रिलेशनसाठी आणि तुमच्या आत्ताच्या चाललेल्या रिलेशनशिपसाठी। रिलेशनसाठी महत्वाचं काय असतं माहितीये? एकमेकांना समजून घेणं आणि मुळात प्रेम असणं। आता सध्या माझ्या टॉपिकचं पहिला तुम्हाला सेंटेन्स सांगतो, तुम्ही थंबनेल बघितलं असाल, त्यावर क्लिक करून इथं आला असाल तरी मी तुम्हाला क्लिअर करतो। प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे? आजकाल गर्लफ्रेंड, नवीन गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड मिळाल्यानंतर आपल्या जुन्या मित्रांना विसरण्यात आपण थोडंफार करतोय। मला असं वाटतं की आपण जुन्या मित्रांना आपल्या विसरतो। काय होतं माहिती का? आपण त्या गोष्टीत एवढी इन्वॉल्व्ह होतो की आपले जे आधीचे मित्र आहेत किंवा आधीचं जी बेस्टी आहे, जो बेस्ट फ्रेंड आहे, त्याला आपण ऑटोमॅटिकली विसरायला जातो। त्याला जो इम्पॉर्टन्स देत होतो पहिला, तो द्यायला लागत नाही, म्हणजे देत नाही आहात तुम्ही। त्यात तुमची चुकी असं म्हणणार नाही, बट तुम्हाला त्या गोष्टी रिअलाइज व्हायला पाहिजे की नाही, मी एवढं वेळ माझ्या मित्राला देतो पण आता देत नाहीये। अशा वेळी काय करायचं म्हणजे बॅलन्सिंग खूप गरजेचं असतं। रिलेशनशिप जर जपायचं असेल, कोणतंही असू द्या, रिलेशनशिप खरा जो म्हणजे खरा जो माणूस असतो किंवा खरी जी व्यक्ती असते जी खरोखर त्या म्हणजे प्रेम करत असते किंवा काहीही असो, ती काय करते माहिती? बॅलन्सिंग करायला शकते, म्हणजे मैत्रीमध्ये पण आणि प्रेमामध्ये। तुम्हाला हे बॅलन्सिंग करता आलं पाहिजे। तुम्ही जर बॅलेन्सिंग केलं नाही, फक्त प्रेमाला इम्पॉर्टन्स दिला, हळूहळू मैत्री तुटत जायला जाते, आणि ज्यावेळी त्या प्रेमाला म्हणजे तुमचा धक्का लागतो, त्यावेळी तुम्हाला धड प्रेमही मिळत नाही, समांतर मैत्रीही मिळत नाही। पण ज्यावेळी तुम्ही दोन्ही या गोष्टी समांतर घेऊन जाता, ज्यावेळी तुमच्या प्रेमाला धक्का लागतो त्यावेळी तुमची मैत्री असते, आणि ज्यावेळी मैत्रीला धक्का लागतो त्यावेळी प्रेम असतं। म्हणून ते खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला। म्हणजे बाबा ठीक आहे, माझं लाईफ पूर्ण सक्सेसफुल होतं, आता मला गर्लफ्रेंड मिळाली आहे, मला बॉयफ्रेंड मिळाला आहे, म्हणून जुन्या मित्रांना विसरणं योग्य आहे का? मला वाटत नाही की योग्य आहे। तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या हातात बऱ्याचशा गोष्टी असतात, बॅलेन्स करायला शिका। लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळी प्रॉब्लेम मध्ये असतात त्यावेळी ती गर्लफ्रेंड याच्या आधी, तो बॉयफ्रेंड याच्या आधी तुमचे ते मित्र आलेले असतात, तुमचा तो मित्र आलेला असतो। मी असं म्हणत नाही आहे की रिलेशनला इम्पॉर्टन्स देऊ नका, वेळ देऊ नका, नक्कीच द्या। पण ते रिलेशन स्टार्ट करताना सुरुवातीला त्या समोरच्या तुमच्या बॉयफ्रेंडना गर्लफ्रेंडला हे इंटिमेशन द्या की बाबा माझा ऑलरेडी हा बेस्ट फ्रेंड आहे, मी त्याला कधी ढवळू शकत नाही, आणि त्यालाही वेळ देणं मला तितकंच गरजेचं आहे जितकं तुला गरजेचं आहे। हा आय नो की प्रायोरिटीमध्ये तू असशील, बट प्रायोरिटीमध्ये तू जरी असलीस तरी मला त्यालाही तेवढाच इम्पॉर्टन्स द्यायचं। बरंच काय होतं माहिती आहे का? आपण आपली गर्लफ्रेंड झाली की हा फक्त तियाशी बोलायचं, तियासोबत फिरायला जायचं, काय कुठं डिनरला जायचं तियासोबतच जायचं। म्हणजे असं आहे का, तुमच्या आयुष्यात जर नवीन माणूस आला तर तुम्ही दुसऱ्या माणसाला विसरून जा? चुकीचं आहे, तसं नका करू। जर सपोज जर समोरच्या मित्राला जर वाटत असेल की तुम्ही तसं करत आहात, तर जाऊन त्याला विचारा की तुला तसं वाटतंय का। जर तसं वाटत असेल तर त्याची माफी मागा, त्याला समजून सांगा तुला तसं वाटतंय तसं काही नाहीये, मग तो नक्की तुम्हाला समजून घे। पण जर तुम्ही जर त्याला कन्फेस करत नसाल की बाबा हे असं नाही आहे, तू असं नको समजू, तर रिलेशनमध्ये प्रॉब्लेम यायला सुरुवात होतील। आयुष्यात मैत्री खूप गरजेची असते, खूप म्हणजे खूप। माझं असं म्हणणं आहे की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पेक्षा जर कोण गरजेचं असेल तर ती मित्र असतात, मैत्रीण असते, सगळ्या गोष्टींच्या पलीकडे मित्र मैत्रिणी असतात। तर ते तुमच्या हातात आहे की नेमकं करायचं काय। आता तुम्ही म्हणाल बॅलन्सिंग वगैरे या गोष्टी फक्त म्हणजे बोलायला इझी आहेत, करायच्या कशा? आपण एक्झाम्पल घेऊया काय। सपोज मी ठीक आहे, तुमचा एक मित्र आहे आणि तुम्हाला आता तुम्ही आता जस्ट रिलेशन मध्ये पडला आहात, ती मुलगी खूप स्वभावानं चांगली आहे, मग तुम्ही ऑटोमॅटिकली तुमचं तिच्यावर प्रेम झालं, ह्या झालं, तुम्ही प्रपोज केला, ती हो म्हणली, एक्सेप्ट केली, ह्याच्या पुढे काय? तुमचं डेली रुटीन ठरलेलं होतं की बाबा मी सगळ्या उठल्यानंतर ह्या मित्राकडे जाणार, त्या मित्रासोबत मी इकडे फिरणार, दिवसभर कॉलेज वगैरे करणार, मग आता तुम्हाला याच्यात बॅलन्सिंग कसं पूर्ण होतं? तिला पण मिळते आहे, अशा वेळी काय करायचं माहिती? अशा जायचं मित्राला, अरे ती असं असं बघ की मला ती भेटायला बोलवते, मग काय करू, जाऊ का नको, आपण आता रोज भेटत होतो पण अचानक असं सारखं तिकडे गेलं, तुला पण वाईट वाटेल, मला तुला काय कमवायचं नाही। आयुष्यात स्वतःबद्दल स्वतःच्या मनात दुसऱ्याला सांगताना कधी घाबरू नका, प्रेम व्यक्त करायला शिका। ज्या जो माणूस प्रेम व्यक्त करायला शिकतो तोच पुढे जातो, मी या मत असं। तुम्ही पण तेच करायचं, तुम्हाला प्रेम व्यक्त करायचं आपल्या मित्राबद्दल, आपल्या मैत्रिणीबद्दल। तिला सांगा
की नाही ती बोलवते पण मला तुला मला तुझ्यासोबतही वेळ घालवायचा आहे, मला तूही तितकाच इम्पॉर्टंट आहे, तूही तितकीच इम्पॉर्टंट आहेस हे समजव आली. ती ऑटोमॅटिकली व्यक्ती तुम्हाला म्हणून नाही तिने बोलवले तर तुझं म्हणजे आपण नेक्स्ट टाइम जाऊ काही प्रॉब्लेम नाही. पण असं सारखं करू नका. कधी कधी तिला सांगा की नाही तीन चार वेळेस त्यांना बोलवलं होता बट मी तुझ्यासाठी त्याला नाही म्हणले, एक वेळेस तू ऍडजस्ट कर, नेक्स्ट टाइम आपण जाऊ, आता मला त्याच्याबरोबर जायचं झालं. याला म्हणतात बॅलेन्सिंग. एकदम इझी हा कन्सेप्ट आहे आणि एकदम सोयीस्कर आहे समजायला. तुम्हाला फक्त लक्षात यायला पाहिजे की नेमकं करायचंय काय. प्लीज समजून घ्या, दोन्ही रिलेशनशिप बॅलन्स करा, कुणालाही दुखवू नका. मी असं म्हणतो तुम्हाला. होप सो व्हिडिओ आवडला असेल, आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू आपल्या आवडत्या चॅनलचं नाव आहे लव्ह स्टोरी. त्यानंतर उद्या पुन्हा